हाय फ्रेंड्स, मी आनंद पवार, MPSC महापरीक्षा गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, काल मी सकाळी आपल्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ टाकला होता, परंतु त्यानंतर दुपारी, संध्याकाळी आणि रात्रीसुद्धा व्हिडिओ आलेला नाही आपल्या यूट्यूब चॅनलवर. त्याच्या मागचं कारण असं की माझा संध्याकाळी छोटासा ॲक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये माझ्या डाव्या पायाला आणि हाताला लागलेला आहे, त्यामुळे मी तो व्हिडिओ टाकू शकलेलो नाही. तर मित्रांनो, तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत असल्यामुळे मी डोक्यावर पडलेलो होतो, परंतु डोक्याला कुठली इजा झालेली नाही. तर तुमचे जे आशीर्वाद आहे ते सदैव माझ्या पाठीशी राहू द्या, जेणेकरून मला तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याची प्रेरणा मिळत राहील. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने भारतीय डाक विभाग, डिपार्टमेंट ऑफ पोस्ट यांना RTI 2005 RTI टाकला होता आणि त्यामध्ये त्यांनी 7 प्रश्नांची उत्तरे मागितली होती. नेमका निकाल कधी लागेल, त्यामध्ये जागा किती सुटलेल्या आहे, तुमचं कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा होत्या, सिलेक्शन कसं होणार आहे, परसेंटेजवर होणार का, तर 7-8 प्रश्न त्यांनी विचारलेले. तर त्या RTIची उत्तरं त्यांना 17/12/2019 भारतीय डाक विभाग किंवा डिपार्टमेंट ऑफ पोस्ट यांच्याकडून मिळालेले. तर सर्वात प्रथम मी त्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी मला RTI पाठवला, जेणेकरून मी हा RTI आपल्या विद्यार्थ्यांसमोर मांडू शकू. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघूया की नेमक्या त्यांनी या RTIमध्ये कोणकोणते प्रश्न मांडले आणि त्याची कोणकोणती उत्तरे आपला भारतीय डाक विभाग किंवा डिपार्टमेंट ऑफ पोस्ट यांनी दिलेली आहे. चला तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया. भारतीय डाक विभाग, डिपार्टमेंट ऑफ पोस्ट इंडिया, मुख्य पोस्टमास्टर जनरल का कार्यालय महाराष्ट्र सर्कल मुंबई, ऑफिस ऑफ द चीफ पोस्टमास्टर जनरल महाराष्ट्र सर्कल मुंबई, दिनांक डेट 17/12/2019, विषय सब्जेक्ट ॲप्लिकेशन अंडर RTI Act 2005, रेफरन्स युअर ऑनलाईन RTI ॲप्लिकेशन नंबर डेटेड 29/11/2019. तर 29/11/2019 यांनी RTI टाकला होता, त्याचं उत्तर यांना 17/12/2019 मिळालेलं आहे. तर मित्रांनो, हे जनरल नॉलेज तुम्ही आता जमा करून घ्या की RTI ॲक्ट हा 2005 आला आणि RTI ॲक्टचं लाँग फॉर्म आहे राईट टू इन्फॉर्मेशन. 2005 हा सुरू झालेला आहे. बऱ्याच एक्झाममध्ये हा प्रश्न येतो, RTI ॲक्ट केव्हापासून सुरू झाला? तर RTI ॲक्ट, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट, हा 2005 सुरू झाला. सर, युअर ऑनलाईन RTI ॲप्लिकेशन नंबर डेटेड 29/11/2019 हॅज बीन रिसिव्ड फ्रॉम असिस्टंट पोस्टमास्टर जनरल स्टाफ चीफ PMG महाराष्ट्र सर्कल मुंबई बाय अंडरसाइन CPIO ऑन 8/12/2019. द इन्फॉर्मेशन सॉट बाय यू अँड रिप्लाय ऑफ CPIO इज अंडर. तर पहिला प्रश्न त्यांनी विचारला होता, ॲज पर द नोटिफिकेशन ऑफ इंडियन पोस्ट फॉर द ग्रामीण डाक सेवक GDS, आउट ऑफ 3650 पोस्ट हाऊ मेनी आर ऑफ GDS, BPM अँड ABPM? तर त्यांनी विचारलं होतं की GDS, BPM आणि ABPM यांच्या संख्या किती आहे 3650 पैकी. तर त्यांचं उत्तर आलेलं आहे, त्यांचा रिप्लाय आलेला आहे की GDS BPMच्या आहे 1686 आणि GDS ABPMच्या आहे 1436. त्यानंतरचा प्रश्न त्यांनी विचारला होता, हाऊ मेनी पोस्ट आर अलोकेटेड फॉर औरंगाबाद अँड बुलढाणा डिस्ट्रिक्ट फॉर एव्हरी विलेज इन औरंगाबाद अँड महाराष्ट्र फॉर GDS BPM आणि ABPM? तर त्यांनी सांगितलं आहे की औरंगाबाद डिस्ट्रिक्टमध्ये GDS BPMसाठी 68 जागा, GDS ABPMसाठी 104 जागा, बुलढाण्यामध्ये GDS BPMसाठी 38 जागा आणि GDS ABPMसाठी 37 जागा. द इन्फॉर्मेशन इन रिस्पेक्ट ऑफ पोस्ट फॉर एव्हरी विलेज इन औरंगाबाद अँड महाराष्ट्र फॉर GDS BPM ABPM इज कंटेनिंग 139 पेजेस इन ऑर्डर टू गेट सेड कॉपी प्लीज पे ₹278. तर मित्रांनो, RTIमध्ये जर तुम्ही केलं असेल तर त्यामध्ये जनरल नॉलेज आहे, माहीत करून घ्या. तुम्हाला जेवढे पेजेस लागतात त्या पेजेससाठी तुम्हाला ₹2 पर कॉपी तिथे पे करावं लागत असते. तर 139 पेजेस आहे, त्यासाठी ₹278 ते मागते तुम्हाला जर माहिती हवी आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न त्यांनी विचारला, व्हॉट इज द स्टेप वाईज प्रोसिजर ऑफ रिझल्ट ऑफ GDS? GDSचा रिझल्ट लावण्याची स्टेप वाईज प्रोसिजर काय? तर हे जे 3-4-5-6 नंबरचे प्रश्न त्यांनी विचारले, त्याचं एकच उत्तर त्यांनी दिलेलं आहे. तर आपण अगोदर प्रश्न बघून घ्या. व्हॉट इज द डेट ऑफ रिझल्ट ऑफ GDS ABPM BPM? तर GDS ABPM BPM याचा निकाल कधी लागेल? नंतर व्हॉट इज स्टेप वाईज प्रोसिजर ऑफ जॉईनिंग अँड ऑन विच डेट कॅन्डिडेट विल जॉईन द ऑफिस आफ्टर सिलेक्शन? म्हणजे स्टेप वाईज प्रोसिजर काय असणार आहे सिलेक्शन जॉईनिंगची, आणि जॉईनिंग कधी मिळणार आहे आणि कधी ते जॉईन होणार त्याची डेटसुद्धा आम्हाला सांगा, असं त्यांनी विचारलं होतं. त्यानंतरचा प्रश्न, हाऊ मेनी स्टुडंट डीड अप्लाय फॉर द पोस्ट ऑफ GDS फ्रॉम महाराष्ट्र? महाराष्ट्रामधून ग्रामीण डाक सेवक या पदासाठी किती अर्ज आलेले आहेत हे सुद्धा त्यांनी विचारलं. हे जे
सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न आहे 3, 4, 5, 6 नंबरचे 4 प्रश्न, याचे सर्व विद्यार्थ्यांना ॲन्सर हवे. परंतु मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं, बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट केले की सर यावर RTI टाकतो येतो का, यावर माहिती मिळते का, किती अर्ज आले त्याचे व्हिडिओ बनवा. तर मित्रांनो मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं, RTI जरी टाकला तरी पोस्ट ऑफिस आपल्याला माहिती प्रोव्हाइड करत नाही. तर तुम्ही बघू शकता हे जे 4 उत्तर आहे की स्टेप वाईज प्रोसिजर कशी आहे रिझल्टची, त्यानंतर रिझल्टची डेट काय आहे, तुमचं जे जॉईनिंग कधी मिळणार आहे त्याची डेट काय आहे, त्यानंतर किती विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रामध्ये GDSसाठी अप्लाय केलं ते कसं कळेल, तर 4 उत्तर त्यांनी काय दिलेलं आहे, सिन्स द GDS एंगेजमेंट इज बेईंग मेड थ्रू ऑनलाईन प्रोसेस द इन्फॉर्मेशन सॉर्ट बाय यू इज नॉट अवेलेबल इन मटेरियल फॉर्म. त्यांचं असं म्हणणं आहे की GDS एंगेजमेंट किंवा GDS सिलेक्शनची जी प्रोसेस आहे ती ऑनलाईन प्रोसेस आहे, त्यामुळे तुम्हाला जी माहिती हवी आहे ती आम्ही मटेरियल फॉर्ममध्ये देऊ शकत नाही. मित्रांनो तुम्हाला सांगितलं होतं ती माहिती पुरवत नाहीत. त्यानंतरचा प्रश्न जो विचारला होता, सर्टिफाईड बिलिंग ऑफ टोटल अमाऊंट रिसिव्ड बाय द डिपार्टमेंट ऑफ पोस्ट. तर यांचं असं म्हणणं आहे की आपले जेवढे ॲड निघलेले आहे त्यामधून पोस्टाने आतापर्यंत किती रेव्हेन्यू जमा केला, किती पैसे जमा केले ते आम्हाला कळवा. कारण 5 पोस्टसाठी 100 रुपये जमा करतात ते, तर विद्यार्थ्यांनी 20-20 फॉर्म भरले, 400-400 रुपये जमा झालेले, तर टोटल रेव्हेन्यू किती जमा झाला ते सांगा. तर ते म्हणता आमच्याजवळ ही माहिती अवेलेबल नाही आहे. ते तुम्हाला सांगणारच नाही मित्रांनो किती पैसा जमा केलेला आहे त्यांनी. तर हे जे उत्तर आहेत आपले, स्टेप वाईज प्रोसिजर काय आहे, रिझल्टची डेट काय आहे, स्टेप वाईज प्रोसिजर जॉईनिंग कसं होणार आहे, नंतर हाऊ मेनी स्टुडंट डीड अप्लाय फॉर द पोस्ट ऑफ GDS फ्रॉम महाराष्ट्र, हे तर मी नाही सांगू शकत तुम्हाला. 6व्याचं उत्तर आणि 7व्याचं उत्तर पण मी नाही सांगू शकत. परंतु 3रा, 4था आणि 5वा जो प्रश्न आहे, स्टेप वाईज प्रोसिजर कशी आहे रिझल्टची, त्यानंतर डेट काय आहे रिझल्टचं आणि जॉईनिंग कधी होणार आहे ते काय असणार आहे, याचे सर्व व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे. तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा ते व्हिडिओ बघितले नसतील तर सर्व व्हिडिओ बघून घ्या. आणि आपण जी शुभम सरांची मुलाखत टाकलेली आहे, ब्रांच पोस्ट मास्टर, 5 वर्षापासून ती या पदावर काम करते, त्याला प्रचंड प्रतिसाद तुमचा मिळालेला आहे, त्याबाबत तुमच्या सर्वांचे हार्दिक आभार. असेच साथ आम्हाला देत राहा, असेच व्हिडिओ आमचे बघत राहा, मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील. तर मित्रांनो जेवढे लोकांनी ती BPMची मुलाखत बघितली नसेल ती कृपया करून बघून घ्या, त्याची लिंक मी या व्हिडिओच्या शेवटी देते, डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देते. तुमचे जेवढेही पॉईंट आहे ते शुभम सरांनी पूर्ण डिटेल क्लिअर केलेले, तर ते मुलाखत नक्की बघा, तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर होत जाईल. तर मित्रांनो त्यांनी खाली दिलेलं आहे, इफ यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ द अबो इन्फॉर्मेशन यू मे रेफर फर्स्ट अपील टू द ॲप्लिकेबल ऑथॉरिटी विद इन 30 डेज ॲट द फॉलोईंग ॲड्रेस, द डायरेक्टर पोस्ट सर्व्हिसेस, OO चीफ पोस्ट मास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई. ए कमल बाशा, सहायक निदेशक डाक सेवक स्थापना, असिस्टंट डायरेक्टर पोस्टल सर्व्हिसेस, मुंबई. द चीफ पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई. तर मित्रांनो महाराष्ट्र सर्कल मुंबईचा रिझल्ट हेच लोकल आवणार आहे, पोस्टमास्टर जे मुंबईचे ते. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नेमकी माहिती दिली, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात शंका होती की RTI टाकलं तर आपल्याला माहिती मिळेल का. तर बघा आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने RTI टाकलेला आहे आणि त्यांना ही माहिती त्यांनी पुरवलेली आहे. फक्त 2 प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिलेले, बाकी प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिलेली नाही. बाकी प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिलेली नाही तर चिंता करण्याचं कारण नाही, मी सर्वांची तुम्हाला उत्तरं ऑलरेडी दिलेले. स्टेप वाईज प्रोसिजर कशी असणार आहे रिझल्टची त्यावर आपण सेपरेट व्हिडिओ टाकलेले, या ABPM BPM डाक सेवक यांचे काय काम आहे त्याचेसुद्धा सेपरेट व्हिडिओ आहे, जबरदस्त व्हिडिओ आहे, ते सुद्धा तुम्ही बघून घ्या, तुमचे सर्व मुद्दे क्लिअर होऊन जाईल. त्यानंतर रिझल्ट कधी लागणार आहे तुम्हाला सांगितलं होतं, 3 महिन्याच्या आत रिझल्ट लागणार आहे, त्यामुळे चिंता करण्याचं कुठलंही कारण नाही. आत्ता जे गुजरात आणि एका सर्कलचं कर्नाटकाचा जो रिझल्ट लागलेला आहे तो 2.5 महिन्यातच लागलेला आहे, त्यामुळे आपला रिझल्ट फेब्रुवारीच्या एंडिंग किंवा मार्चच्या सुरुवातीला 100% येऊन जाईल. तो रिझल्ट बघण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, आमच्या चॅनलच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा, तुम्हाला लवकरात लवकर तिथे माहिती मिळून जाईल. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये नेमका आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबरने जो RTI टाकला होता त्यामध्ये काय काय माहिती त्यांनी दिली ती मी तुमच्यासमोर मांडली. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आमच्या चॅनलचे व्हिडिओ बघत राहा. तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, नवनवीन माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो. तर धन्यवाद मित्रांनो.